तर मंडळी, आपण आलोय माणगाव मध्ये. आमचं काहीच फिक्स नव्हतं, कुठे जायचं, कसं जायचं, सुट्टीचंच फिक्स नव्हतं. त्यामुळे आजचा जो प्रोग्राम आमचा ठरलाय तो अगदी अचानक ठरलेला आहे. त्यामुळे आम्ही आता वाया वाया जाणार आहोत. अगोदर जाणार होतो आमच्या गावी रत्नागिरीला, पण आता सुट्टीचं कन्फर्मेशन आल्यामुळे आम्ही थोडा आमचा प्लॅन चेंज केलाय. दिव्यागर, परत श्रीवर्धन, बाणकोटची खाडी, हरिहरेश्वर, ह्या सगळ्या स्पॉट्स बद्दल मी खूप ऐकलंय आणि खूप एक्साइट आहे मी तिकडचे समुद्र किनारे एक्सप्लोअर करायला. ते जे हिस्टॉरिकल टेम्पल्स आहेत, म्हणजे हरिहरेश्वरला शंकराचं मंदिर आहे आणि दिव्यागरला ना एक जुनं असं गणपतीचं मंदिर आहे. ती जी मूर्ती आहे ना, स्वयंभू आहे, जे ती अशी कुणाला तरी सापडली होती, तर तिच्या मागे काय हिस्ट्री आहे, काय स्टोरी आहे, ती पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. चला बघूया, आता आपण माणगावला पोहोचलोय. माणगावला नेहमीप्रमाणे आम्हाला ट्रॅफिक मिळालं, एक मला वाटतं 15-20 मिनिटाचं ट्रॅफिक होतं. ओके, माणगाववरून राईट टर्न आम्ही ऑलरेडी घेतलाय. हा सरळ रस्ता आहे हिरेआगरसाठी आणि आपल्याला वेळ लागणार आहे जवळजवळ 15 तास. आमच्या बरोबर कोण कोण आहे तर यावेळी अमू आलाय. जवळजवळ 3 वर्षांनी जवळजवळ तो अशा लॉंग ट्रिपसाठी आमच्या बरोबर बाहेर पडलाय, नाहीतर अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तो नव्हताच. त्याला फुल धमाल करायचे, खूप एन्जॉय करायचं आहे, कारण पुन्हा त्याचं कॉलेज लाईफ सुरू होणार आहे. आणि अजून आपल्या बरोबर आहे अक्षरा. अक्षरा ती बघू शकता, बिचारी झोपले, ती झोपूनच असते ती प्रवासामध्ये, तिचा प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे ती बिचारी शांत असते पडून जोपर्यंत स्पॉट येत नाही. तर हा आहे आपला स्टेट हायवे 97. त्यानंतर म्हसळा रोडवरून लेफ्ट टर्न घेतला आपण दिघी रोडसाठी आणि इथून दिवेआगर आहे अगदी 15 मिनिटावर. दिवेआगर हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील अतिशय शांत, कमी गजबजलेलं, तसंच स्वच्छ आणि लांबच लांब किनारपट्टी लाभलेलं गाव आहे. मुंबई आणि पुण्यापासून दिवेआगर बीच अगदी जवळ आहे, म्हणजे मुंबईहून 170 किलोमीटरवर तर पुण्यापासून फक्त 159 किलोमीटरवरती आहे. त्यामुळे या बीचवर मुंबई आणि पुण्याकडून येणाऱ्या लोकांचीच गर्दी जास्त असते. म्हणजे आडली 4 ते 5 तासामध्ये आपण आरामात इथे पोहोचतो. समोर दिसणारी नारळाची झाडं बघून आपल्या लक्षात येईल की आता आपण ऑलमोस्ट बीचजवळ पोहोचलो आहोत. बीचवर जाण्यापूर्वी आपल्याला इथे प्रवेश शुल्क भरावा लागतो. दिवेआगर ग्रामपंचायतीतर्फे प्रवेश शुल्क म्हणून 30 रुपये घेतले जातात. दिवेआगर गावामध्ये प्रवेश केल्यानंतर बीचच्या दिशेने जाताना तुम्हाला हे वाटेने ना अनेक लहान मोठे होमस्टे दिसतील. दिवेआगर या छोट्याशा सुंदर गावामध्ये राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. इथे घरोघरी होमस्टेची सुविधा उपलब्ध आहे, तसेच अनेक रिसॉर्टसुद्धा आहेत. होमस्टे बरोबरच होममेड जेवणाची, म्हणजे घरगुती जेवणाची सुद्धा इथे उत्तम सोय आहे. इथे उजव्या हातालाच आहे मैत्री रिसॉर्ट. हे सगळे रिसॉर्ट आणि होमस्टे समुद्रकिनाऱ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत, खूप जवळ आहेत. फक्त एवढंच की या बीचवर वॉशरूम आणि चेंजिंग रूमची सोय नाही आहे, त्यासाठी तुम्हाला तुमच्या रूमवरच जावं लागेल. जवळजवळ 6 किलोमीटर दूरवर पसरलेला या समुद्र किनाऱ्यावर ह्या बीचवर येण्यासाठी 3-4 म्हणजे अनेक मार्ग आहेत, तर त्यांपैकी एक रस्ता आम्ही निवडला आणि आतमध्ये आलो. आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही इथे बघत होतो काही स्टॉल्स वगैरे आहेत का, पण ज्या रस्त्याने आम्ही आतमध्ये गेलो ना तिथे काहीच नव्हतं, त्यामुळे आमची निराशा झाली आणि तिथून आम्हाला बाहेर यावं लागलं. इथे आल्यावर लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे इथे सेपरेट कार पार्किंग नाही आहे, तुम्ही तुमची गाडी डायरेक्ट समुद्रापर्यंत आणू शकता. फक्त एवढंच करा की एवढी जवळ आणू नका की ती वाळूमध्ये रुतून बसेल आणि मग ती बाहेर काढणं कठीण जाईल. इथे तुम्ही बघू शकता ही गाडी वाळूमध्ये रुतलेली आहे आणि ती बाहेर काढण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत. तर ज्या रस्त्याने आम्ही बीचवर गेलो होतो तिथे खाण्यापिण्याची काही सोय नव्हती, त्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो आणि तिथून थोडं पुढे गेल्यावरती ना आम्हाला हा रस्ता दिसला. इथे बाहेरच कार पार्क करून आम्ही इथून आतमध्ये गेलो. बीचवर जाणाऱ्या प्रत्येक एंट्रीला हे असे स्टॉल आहेत जिथे तुम्हाला बीचेसवरती घालण्यासाठी पॅन्ट, टी शर्ट, गॉगल्स, इवन टॉवेल्ससुद्धा मिळते. मालवण आणि गोव्याच्या बीचेसना कॉम्पिटिशन देणाऱ्या या सुंदर अशा दिवेआगर बीचवर आपण येऊन पोहोचलो आहोत. अजून थोडं अज्ञात असल्यामुळे इतर फेमस बीचेसपेक्षा इथे गर्दी कमी असल्याचे तुमच्या लक्षात येईल, त्यामुळे इथे खरंच खूप शांत, निवांत वाटतं, निसर्गाशी कनेक्टेड वाटतं आपल्याला इथे आल्यावर. या समुद्र किनाऱ्यावर सुद्धा वॉटर स्पोर्ट्सची सोय आहे, म्हणजे बनाना राईड्स, फॅमिली बोट, जेट स्की, तसंच पॅरासिलिंग यांसारख्या ॲक्टिव्हिटीज इथे आहेत.
अगदी 200 ते 1000 रुपयांच्या रेंजमध्ये इथे तुम्ही ह्या सगळ्या राईड्स एन्जॉय करू शकता. दिव्यागरच्या या बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स बरोबरच मॉन्स्टर बाईक रायडिंग करू शकता, घोडागाडी, उंटाची सवारी करू शकता, म्हणजे मुलांची तर मज्जाच. इथे बीचवर जेवणासाठी प्रॉपर असे हॉटेल वगैरे नाही मिळणार तुम्हाला, तर हे असे स्टॉल आहेत जे तिकडच्या लोकल्सकडून रन केले जातात. आणि ह्या स्टॉलमध्ये तुम्हाला मॅगी, ऑमलेट पाव, भुर्जी पाव, पावभाजी, तर या प्रकारचे फूड आयटम्स मिळतील. प्रॉपर जेवण मिळणार नाही. तसंच फ्रेश कोकोनट वॉटर, आईस गोळा, त्या गोष्टीसुद्धा तुम्ही बीचवर एन्जॉय करू शकता. दिव्यागरमधील सुरक्षित असा समुद्रकिनारा, स्वच्छ नितळ पाणी आणि किनाऱ्यावरील शुभ्र चमकणारी वाळू यांमुळे गोव्याला आल्याचाच फील येतो आपल्याला. दिव्यागरपासून श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर अवघ्या 25 ते 30 किलोमीटरवरती आहेत, त्यामुळे मोस्टली श्रीवर्धन, दिव्यागर आणि हरिहरेश्वर ही तिन्ही ठिकाणं एकाच ट्रीपमध्ये कव्हर होतात. या ठिकाणी फिरण्यासाठी सगळ्यात उत्तम सीझन म्हणजे थंडीचा. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान इथे वातावरण अतिशय सुंदर असतं. थंडगार, आल्हाददायक अशा थंडीच्या सीझनमध्ये समुद्रावर फेरफटका मारणे किंवा आजूबाजूची ठिकाणे एक्सप्लोअर करणे खूप सोपं जातं. बीचपासून 5 मिनिटांवरच सुवर्ण गणेश मंदिर आहे, ज्या मंदिरामुळे दिव्यागरसारख्या छोट्याशा गावाला आज देशभर ओळख मिळालेली आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनामधून एक वीकेंड काढून तुम्ही सहज इथे पोहोचू शकता आणि इथल्या नीरव शांततेत, आल्हाददायक वातावरणामध्ये आपला वीकेंड फॅमिलीसोबत अगदी मस्त मजेत घालवू शकता. त्यामुळे दिव्यागरच्या या बीचला जरूर भेट द्या, पण प्लीज असा कचरा करू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अक्षराज वडला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.